दरम्यान सदा सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत माहीमच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी त्यांची चर्चा झाली आहे तर माहीमची जागा मनसेला सोडण्याचा भाजपानं आग्रह धरलेला आहे सदा सरवणकर मुख्यमंत्री यांची त्यांनी भेट घेतली आहे माहीमच्या जागेसंदर्भात मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे तर सदा सरवणकर आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं आहे माहीमच्या जागा माहीमची जागा मनसेला सोडण्याबाबत भाजपा आता आग्रही आहे काल रात्री वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सरवणकर यांच्यासोबत चर्चा झाली मात्र सदा सरवणकर हे माघार घ्यायला तयार नाही आहेत आपल्या भूमिकेवर ते ठाम आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महे विधार विधार वाहू लागलेला आहे आणि दुसरीकडे पाहायला गेलं तर माहीम मधून अमित ठाकरे हे उभे आहेत निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि दुसरीकडे सदा सरवणकर यांनाही तिकीट मिळालेलं आहे अर्ज त्यांनी भरलेला आहे मात्र आता सदा सरवणकर यांना माघार घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या खरंतर त्यावर चर्चा झाली होती मात्र यावर सदा सरवणकर ठाम आहेत पुढचं राजकारण कसं रंगेल प्रज्ञा काल रात्री सदा सरवणकर हे मुख्यमंत्र्यांशी भेट घेण्यासाठी जे वर्षा निवासस्थानी शासकीय आहे तिथे गेले होते त्या ठिकाणी अगोदरच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबद्दल यांच्यामध्ये चर्चा चालू होती बैठक चालू होती त्यानंतर जे आहे ते सदा सरवणकर हे मुख्यमंत्र्यांशी भेटले आणि त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम आहे मी माहीम विधानसभा सोडणार नाही असंही त्यांनी सांगितल्याची माहिती आपल्याला कळते त्यामुळे या विभागात त्यांच्या प्रतिस्पर्धी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जे अमित ठाकरे आहेत यांना आपण ही जागा सोडावी कारण लोकसभेला राज ठाकरे यांनी जे आहे ती भाजपाला महायुतीला मदत केली होती म्हणून आपण ही जागा सोडावी आणि यासाठीच जे आहे ते सदा सरवणकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र सदा सरवणकर या गोष्टीवर आणि या भूमिकेवर ठाम आहेत त्यांनी एक काल ट्विट केलं होतं त्यामध्ये राज ठाकरेंना भेटून आपली जी वेधा आहे ती पण सांगणार आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं मात्र माझ्यावर अन्याय करू नका मात्र या जागेवर आता जर सदा सरवणकर लढतायत तर माहीम मधून सदा सरवणकर मनसेचे अमित ठाकरे आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे गटाचे ते महेश सावंत याची तिरंगी लढत पाहताना दिसणार आहे जी जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी